नमस्कार हॅलो चोवीस तास ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते ह्या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करून आजचा आपला विषय आहे भारतात आणि विदेशात एम बी बी एस आणि एम डी प्रवेशाचा गुरुमंत्र आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर तुषार देवरस विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर देवरस यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार नमस्कार डॉक्टर तुषार देवरस यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर तुषार देवरस हे संस्थापक आणि इंटरनॅशनल करिअर काउन्सिलर करिअर काउन्सिलिंगचे आहेत तसंच माजी वैज्ञानिक भाभा अणुशक्ती संशोधन मध्ये देखील त्यांनी पंचवीस वर्ष काम केलेले गली अनेक वर्ष काम केले के आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार ह्या क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग करत आहेत शिक्षण क्षेत्रातही दे व्यावसायिकतेविरुद्ध दे देणगी विरोधी मोहीम ते राबवत आहेत आणि कमी गुण असूनही सर्व शाखांमध्ये मेरिटच्या गुणां आधारे प्रवेश मिळवून देणार ते तज्ञ आहेत त्यांचे प्रतिनिधी युएसए जर्मनी फिलिपाइन्स सह सतरा देशांमध्ये कार्यान्वित आहे एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी भारतातील पहिली संस्था आहे जी एमबीबीएस आणि एम डी मध्ये खात्रीशीर विना डोनेशन प्रवेश करून देते एस्टिट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी ही भारतातील पहिली संस्था आहे जी इलेव्हन मध्ये एमबीबीएस प्रवेशाची त्यांनी खात्रीही दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्न आणि सीएसआर जर्नल एक्सलन्स दोन हजार सतरा या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात या पुरस्कार त्यांच्या संस्थेला चला तर जाणून घेऊया एमबीबीएस आणि एम डी प्रवेशाचा गुरुमंत्र डॉक्टर तुषार देवरस यांच्याकडून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आता मला सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न विचारायचा की ऍस्ट्यूट अकॅडमी आज गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं भवितव्य किंवा विद्यार्थ्यांचं करिअर त्यांनी तुम्ही घडवलेलं आहे त्याविषयी काय सांगाल नाही ही आपली संस्था आम्ही एस ट्यूट अकॅडमी ॲक्च्युली एक कमर्शलायझेशनच्या एज्युकेशनमध्ये त्याच्या बाजारीकरणच्या विरोधामध्ये आम्ही चालू केली होती की मुलांना आपल्याला चांगलं गायडन्स द्यायला पाहिजे आणि जगभरातल्या वे वेगळ्या वेगळ्या लेवलच्या अकॅडमिशियन्सला आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणलं कारण की एकटा तुषार आर्ट्स पासून कॉमर्स पासून इंजिनिअरिंग मेडिकल सगळ्या क्षेत्राचं नॉलेज असू शकत नाही हा तेरा हजारून जास्त करिअर आहे तर आज अमेरिकेमध्ये काय नवीन चाललंय जर्मनीमध्ये काय चाललंय वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये काय काय नवीन चाललेलं आहे आणि आपण मुलांना कसं त्यांना गाईड करून एक ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतोय सगळ्या मुलांना त्याच्यावरती आपलं प्रचंड सगळं काम करून एस आम्ही स्थापना केली आणि मग एक एक एक, एक, एक आपण सोशल इश्यूज पण घेत झालो जसं आपण अँटी डोनेशनवरती प्रचंड काम करतोय बर। की भरपूर एमबीबीएस इंजिनिअरिंग आणि एम डी मध्ये प्रचंड डोनेशन होतं तर ते त्याच्या विरोधामध्ये आम्ही शासनाकडे पण घेऊन आणि सगळ्या पेरेंट्सचा आम्हाला खूप जास्त सह सहभाग मिळाला मुलं आमच्या बरोबर जुळत गेले याच्यामध्ये त्याच्यानंतर मग कोचिंग क्लास रिफॉर्म्सवरती आमचं प्रचंड काम चाललंय hmm. गव्हर्नमेंट लेवलवरती पण प्रचंड काम चाललंय hmm. की असं पण कुठे काहीतरी अकाउंटेबिलिटी आता कोचिंग क्लासेसमध्ये यायला पाहिजे कमर्शियलायझेशन तुम्ही पैसे कमवा कोणी पण पैसे कमवणं चुकीचं नसतं पण एक एथिकल वे मध्ये कमवायला पाहिजे त्याचा फायदा काहीतरी समोरच्या मुलाला जे अकाऊंट अकाउंटेबिलिटी आम्ही म्हणतो एस टू अकॅडेमी एक वेगळे वेगळे उपक्रम घेऊन जितके लोकांना पालकांना शिक्षकांना अकॅडेमिशनला बरोबर घेऊन आम्ही पुरे पुरे चालत असतो बरोबर आहे अर्थात असं हे तर एस टी बद्दल मात्र तुम्ही खात्रीशीरित्या विना डोनेशन एमबीबीएस प्रवेश करून देतात कारण की हो, आज आपण बघितलं तर एमबीबीएस साठी अनेक जण उत्सुक असतात मात्र भारतात तर प्रवेश मिळणं आजकाल कठीण झालेलं आहे आणि डोनेशन द्यावंच लागतं अशी देखील परिस्थिती आहे तर मग तुम्ही विना डोनेशन हा प्रवेश कसा करून देतात असं कसं शक्य होतं नाही प्रॉब्लेम तिथेच आहे की आपल्याला वाटतं की डोनेशन द्यावं लागतं आपल्याला वाटतं की भारतामध्ये एमबीबीएस ऍडमिशन कठीण आहे ऍक्च्युअली एमबीबीएस ऍडमिशन पण कठीण नाही आहे आपल्याला प्रोसेस माहिती नसतात म्हणजे आज पालकच जातो कॉलेजमध्ये आणि विचारतो किती डोनेशन आहे आज पालकांनी जाऊन कॉलेजमध्ये विचारलं की कि किती डोनेशन आहे तर तो, तो समोरचा माणूस म्हणतो की इतके पैसे मला द्या एकदा पालकांनी ठरवलं की आम्ही एकही पैसा डोनेशन देणार नाही म्हणजे नीटची परीक्षा जी सगळ्यांना माहिती आहे आता पालकांना सातशे वीस मार्कांची परीक्षा असते एकशे एकोणीसला यावर्षी कट ऑफ आला एकशे एकोणीस मार्क ओपन कॅटेगरीला आणि आजच्या तारखेला चोवीस तारखेला आपण हे बोलतोय एकशे पासष्ट मार्क ज्याला मिळालेले आहेत सातशे वीस मधून एकशे पासष्ट मार्क त्याला ऑलरेडी ऍडमिशन मिळालेली आहे एकही पैसा डोनेशन न देता बरं आज एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख आहे ऍडमिशनची परदेशात नाही भारतामध्ये बोलतोय आता आपण परदेशाचं बोलतच नाही भारतामध्ये विदाऊट डोनेशन ज्याला नीट परीक्षा फक्त भारतासाठीच असते बरोबर आणि अजून सात दिवस उरले आहेत आपल्याकडे एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आरामात आपल्याला एकशे एकोणीस मार्काच्या मुलालाही इनफॅक्ट ऍडमिशन प्रोसेस कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे आज काय होत आहे की पॅरेंट्सला कळतच नाही की काय करायला पाहिजे म्हणजे नॉर्मली आम्ही आपण बरेचसे प्रोग्राम ऑलरेडी याच्यावरती केलेले आहेत त्याच्यामध्ये मी दर प्रोग्राममध्ये मी वेगळ्या गोष्टी सांगतो की आपल्याला वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये करायला पाहिजे पण आजचा प्रोग्राम मी स्पेशकली डिझाईन केला आहे की आज जे शेवटचे सात दिवस उरलेले आहेत आपल्याकडे त्या सात दिवसामध्ये प्रोसेस कंप्लिटली वेगळी प्रोसेस आहे म्हणजे जे, जे मुलं आता अकरावी किंवा मध्ये असतील आणि ज्यांना पुढच्या वर्षी किंवा पुढच्या पुढच्या वर्षी आहे त्यांच्यासाठी प्रोसेस वेगळी असते की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये वेगळे फॉर्म भरा प्रायव्हेटमध्ये प्रत्येक स्टेटचा वेगळा फॉर्म बरोबर पण आज सात दिवसासाठी ती प्रोसेस थोडीशी एक वेगळी असते त्याच्यामध्ये पण कठीण कुठेच नाही आपण प्रोसेस अंडरस्टँड न कळल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम प्रक्रिया किंवा ही प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते मग गव्हर्नमेंटमध्ये पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा जितके पण गवर्नमेंट कॉलेज इंडियामध्ये ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मधून होतं तर त्याचा एक वेगळा फॉर्म येतो त्यानंतर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा वेगळा फॉर्म असतो पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्राचा वेगळा फॉर्म असतो आणि त्याच्यानंतर एम्स आणि जिपमार पॉन्डिचरी हे दोन परीक्षा वेगळ्या असतात आणि दोनचे फॉर्म्स वेगळे असतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या गव्हर्नमेंट तरी बरेच लोकांना माहिती असतं प्रॉब्लेम येतो प्रायव्हेटमध्ये मध्ये प्रत्येक स्टेटचा वेगळा भरावा लागतो म्हणजे महाराष्ट्राचा वेगळा फॉर्म भरावा लागतो कर्नाटकाचा वेगळा फॉर्म भरावा लागतो तमिळनाडूचा वेगळा फॉर्म भरावा लागतो जिथे पण तुम्हाला जायचं आहे सगळ्यांचे फॉर्म त्यांची इलिजिबिलिटी चेक करायची आज तेलंगणा आंध्र प्रदेश पासून आज हैदराबादला चांगलं आहे लोक बँगलोरला चांगले आहेत चेन्नईला चांगले आहे सगळीकडे फॉर्म्स आहेत पण आजच्या तारखेला आमच्याकडे आतापर्यंत जितका डाटा आलाय आपण सात दिवस उरलेत नाईन्टी सेव्हन पर्सेंट महाराष्ट्राच्या मुलांनी महाराष्ट्राच्या बाहेर फॉर्म पण नाही भरलाय आज इंजिनिअरिंग साठी तो बिट्स पिलानीला जातो आय आय टीला जातो कुठेही जातो भारतामध्ये पण मेडिकल म्हटलं तर मला घराच्या बाजूला पाहिजे आणि त्याच्यामुळे फॉर्म न भरल्यामुळे आज दुसऱ्या स्टेट्समध्ये कट ऑफ खूप खाली केलेले आहेत आज आग्रालाही चांगले कॉलेज आहे चंदीगडला चांगले कॉलेज आहे आता हरियाणाचं ऍडमिशन चालू आहे आता मध्यप्रदेशच्या ऍडमिशन कालपर्यंत चालू होती हुँ. ते सगळ्या स्टेट्स मध्ये आता ऍडमिशन चालू आहेत आता आपण अजूनही फॉर्म भरू शकतो याच्यामध्ये तर शेवटचे जे सात दिवस आहे आता आपले मॉक राऊंड चालू झालेले आहेत शेवटचे तर त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटची प्रोसेस एकदम स्टँडर्ड आहे महाराष्ट्र शासनाची सत्तावीस तारखेला एक लिस्ट लागणार त्याच्यामध्ये डायरेक्ट ऍडमिशन होणार तुम्हाला काहीही करायची गव्हर्नमेंटला गरज नाही आहे आताच्या स्टेजला पण प्रायव्हेट आणि डीम मध्ये प्रचंड आहे आता प्रायव्हेटमध्ये यावर्षी प्रचंड इव्हन आम्ही महाराष्ट्र शासनाला पण भरपूर गोष्टी सांगितल्या पण तरी आजच्या दे, तर डे डेटमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून डिले झालाय पुढे प्रोसेस म्हणजे पहिला राऊंड झाल्यानंतर महाराष्ट्राचा सेकंड राऊंड एक महिनाहून जास्त वेळ घेतला महाराष्ट्र शासनाने आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता महाराष्ट्र शासनाकडे वेळ कमी राहिला कारण सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरप्रमाणे एकतीस ऑगस्ट शेवटची होती तारीख बरोबर मग आता महाराष्ट्राने काय नोटिफिकेशन काढलाय की अठ्ठावीस तारखेला सकाळी साडे दहा पासून ते एकोणतीस तारखेला दोन वाजेपर्यंत मुलांनी प्रत्येक पंधरा आता पंधरा प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्र मध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आणि फॉर्म भरायचा इंडिव्हिज्युअल कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही विचार करा की पंधरा कॉलेजेसमध्ये दीड दिवसामध्ये आज मी चार्टर प्लेन पण घेतला माझा स्वतःचा चार्टर प्लेन घेतला आणि एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये चार्टर प्लेन पण गेला तरी पॉसिबल नाही आहे दीड दीड दिवसामध्ये म्हणजे काय होणार की आज भरपूर हुशार हुशार मुलांना आज कदाचित आपल्याला पोहोचलोच नाही मी कॉलेजपर्यंत म्हणून मला ऍडमिशन नाही मिळाली मी अभ्यास चांगला केलेला आहे त्यावेळी मी हा प्रोग्राम मुद्दाम ठेवतोय की आपल्याला अथॉरिटी लेटर क्रिएट करा सगळे मार्कशीट सगळ्यांची झेरॉक्स काढा कलर त्याला नोटराईज करा आपले नातेवाईक शोधा आपले मित्र शोधा की माझ्या आता नागपूरला हा नातेवाईक आहे त्यांना रिक्वेस्ट करा तुम्ही तर पोहोचू शकत नाही एक मुलगा सगळीकडे पोहोचू शकत नाही आज नागपूरला नागपूरहून मुंबईला येणंच ना कठीण आहे आणि तुम्हाला कोकणामध्ये जायचं असेल तर अजून दहा तास तुम्हाला कोकणामध्ये जायला जिथे जिथे तुम्हाला मित्रांना सगळ्यांना पर्सनल रिक्वेस्ट करा की अठ्ठावीस तारखेला प्रत्येक पालकांनी कुठे ना कुठे किंवा त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या मित्रांनी नातेवाईकांनी पोहोचून फॉर्म भरा बरोबर बर। मी तुम्हाला सांगतोय इतकी दीड दिवसामध्ये पेरेंट्स पोहोचू शकणार नाही आणि कट ऑफ इतका खाली जाणार आहे की आपण कधी मागच्या वर्षी किंवा मागच्या मागच्या वर्षी एक्सपेक्ट पण नसेल केला आता फर्स्ट सेकंड थर्ड जे ऑनलाईन राऊंड असतात त्यामध्ये कट ऑफ खूप वरती त्याचा बघू पण नका कट ऑफ आता प्रश्न आहे की किती लॉजिकली मी जाऊ शकतो किती स्ट्रॅटेजिकली मी पोहोचू शकतो आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पण तरी चार दिवस आहेत था, अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस या चार दिवसामध्ये तुम्हाला जिथे जिथे पोहोचता येतं तर त्याच्यासाठी एसक्यूट अकॅडमीने कंट्रोल रूम स्थापन केलेला आहे त्या कंट्रोल रूममध्ये आम्ही काय केलं माझी आता दीडशे लोकांची टीम आहे ऑलरेडी फिल्डमध्ये आमची टीम सगळ्या फील्डमध्ये डाटा कलेक्शनचं काम चालू आहे की आता कोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स वेकेंट आहे महाराष्ट्र शासनाने म्हटलं की मी सत्तावीस तारखेला रात्री बारा वाजताच्या नंतर तुम्हाला लिस्ट देणार म्हणजे सत्तावीस तारखेला बारा वाजताच्या नंतर महाराष्ट्र शासनाकडून लिस्ट मिळेल आणि अठ्ठावीस तारखेला साडे दहा वाजता तुम्हाला कॉलेजची व्हिजिट चालू करायची तुम्ही विचार करा पोहोचणारच कसं आपण त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये तर त्याच्यामुळे आता जे आपले नंबर फ्लॅश होतात पालकांनी त्या पिरियडमध्ये अठ्ठावीस तारखेपासून आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट केला किंवा ज्या पालकांना वाटत असेल आधी पण तर ते पण आपण येऊ शकतात आता या पुढच्या आठवड्यापासून आपण दादरचं पण ऑफिसचा आपण चालू करतोय कारण की मुंबईचा प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स मिळाला होता आणि बरेच लोकांना पुण्याला किंवा दुसऱ्या सेंटर्समध्ये आज आपल्याला नागपूरमध्ये सेंटर आहे वर्धामध्ये सेंटर आहे ठाण्याला आपलं आहे कोल्हापूरला आपलं आहे सेंटर पुण्याला हेड ऑफिस आहे ते कुठेही तुम्ही जे संपर्क दिले त्याच्यावरती तुम्ही फोन केलं तर तुम्हाला आम्ही जितकी इन्फॉर्मेशन देऊ शकतो की तुम्हाला कुठे कुठे पोहोचायला पाहिजे कशा कशा गोष्टी करायला पाहिजे बरोबर आहे थोडक्यात आपल्या आता खरं तर सीट्स अवेलेबल आहेत त्याचा फायदा खरं तर विद्यार्थ्यांनी घ्यायला हरकत नाहीये त्याचबरोबर सर बऱ्याचदा असं होतं की आपण अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि अकॅडमी जसं भारतात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ इच्छिते तसंच परदेशातही विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे अनेकांना पण हा प्रवेश परदेशामध्ये देण्यामागचा मुख्य हेतू काय आहे म्हणजे तिथे तुम्ही का प्रेशराईज इतकं करतात असतात एक तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की इतकी कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेली आहे म्हणजे न विचार करता की एक माणूस आज दीड दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र पंधरा कॉलेजला कस त्याच्यामुळे काय होतंय की एक तर ऍडमिशन मिळणं हुशार हुशार मुलांना मिळत नाही दुसरी प्रचंड फीस वाढलेली आहे प्रायव्हेट आणि डीम मध्ये आज अफोर्डेबिलिटीचा प्रश्न आहे आज मुंबईचे कितीतरी कॉलेज बावीस लाख पंचवीस लाखाच्या रेंजमध्ये फीस आहे आज वीस लाख रुपये फीस नॉर्मल एक मिडिल क्लास फॅमिलीच्या लोकांना नाही आणि तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट इशू इज आपल्याकडे शिक्षकांचा शॉर्टेज आहे आपल्याकडे कॉलेजेसमध्ये आज टीचर्सच नाही डॉक्टर्स टीचिंग लाईनमध्ये गावामध्ये तर जायला तयार नाही डॉक्टर्स आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आणि त्या पोस्ट ग्रॅज्युएशन प्लेन एमबीबीएस विचारत नाही तर पीजीसाठी मी आज जेव्हा बाहेरच्या कंट्रीमध्ये आज अमेरिका असेल जर्मनी असेल फिलिपिन्स असेल कुठेही मी मुलांना पाठवतो तर एक तर माझा खर्च भारतापेक्षा कमी होतो आणि मला भारतापेक्षा बेटर क्वालिटी एज्युकेशन मिळत आहे तर दोन्ही गोष्टी जी आहेत चेन्नईला जायचं असेल तरी आपल्याला भरपूर वेळ लागतो आता फ्लाईटने इथून फिलिपिन्सला जायला मी आठ तासामध्ये पोहोचून जातो तर तसं काही ना आता डिस्टन्सचा काही प्रश्न राहिलेला नाहीये आज एअरफेअर्स पण लवकर बुक केले तर तुम्हाला एक एअर एअरफेअर्स पण मिळतात आजकाल तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता क्वालिटी एज्युकेशनसाठी सगळे चाललेले फक्त माझं सगळ्या पालकांना इतकंच म्हणणं आहे की कोणची कंट्री चांगली आणि खराब नसते बरोबर आहे म्हणजे आज अमेरिकेमध्ये खराब कॉलेजेस आहेत जसं भारतामध्ये पण आज आय आय टी लेव्हलचे कॉलेजेस आहेत काही इंजिनिअरिंग कॉलेजला काही अर्थच नाही आहे तसं इंटरनॅशनली पण तुम्ही जाता तर त्या त्या कंट्रीचे टॉप कॉलेजमध्ये जा हुँ. आज इवन मुलं रशियाला जातात काही प्रॉब्लेम नाही आहे रशियाला जाण्यामध्ये पण रशियामध्ये फक्त फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये जा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी आहे जेव्हा तुम्ही स्टेट मध्ये रशियामध्ये जाता मग इंडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला परीक्षा क्लिअर करावी लागते आता हो। नॅशनल एक्झिट एक्झाम आलेली आहे हो, आणि त्या एक्झाममध्ये मुलं अडकतात त्याच्यामुळे आम्ही नेहमी इंटरनॅशनली म्हणजे तुम्ही भारतामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये घ्या पण तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये किंवा खूप जास्त फी परवडत नसेल तर इंटरनॅशनल ऑप्शन तुम्ही चूज करा असं मला घराच्या बाजूलाच पाहिजे मला इथेच पाहिजे कारण की हा करिअरचा प्रश्न असतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की इंटरनॅशनली जा आणि मी तुम्हाला सांगतो सेफ्टी वाईज ऑल्सो गर्ल्स सेफ्टी पण आज इश्यू असतो आज इंटरनॅशनली प्रचंड सेफ आहे म्हणजे अमेरिकेला तुम्ही गेला आणि नाईन वन ला मिस्ड कॉल दिला तर विदिन तीन मिनिटांमध्ये पोलीस असते तिथे ते सॅटेलाइट ट्रॅक करून येतात विदिन थ्री मिनिट्स त्यांचा नॉर्म आहे तीन ते चार मिनिटांमध्ये पोलीस तिथे येते तर ते काय होतं ना की आपल्याकडे सगळ्याच कंट्रीजमध्ये आज जे आहे प्रत्येक कॉलेज पण आपले रेप्युटेशन असते त्यांची त्यांनाही वाटतं की आमच्या कॉलेजमध्ये असं कोणतंही इन्स्टन्स नाही व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांची नगेटिव्ह पब्लिसिटी होईल बड़। तर सगळे कॉलेज आज मुलींना प्रचंड प्रोटेक्शन देतात म्हणजे माझ्याकडे येतात की नाही मुलगी मी कसं पाठवू भारताच्या बाहेर तर तो विषय आता राहिलेला नाहीये इव्हन फिलिपिन्स सारख्या कंट्रीमध्ये माझे लोक पण असतात तिथे बरोबर तिथे सहा वर्ष मी सपोर्ट करतो त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे खरं तर म्हणजे परदेशात जरी आपण शिक्षण घेतलं तरी उत्तम खरं तर करिअर आपण घडवू शकतो आणि अर्थातच एम डी देखील करू शकतो आपण सर त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न होतो म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही अनेकांना जसं पाठवलं आहे तसं फिलिपिन्स अमेरिका असेल जर्मनी असेल ह्या ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना पाठवलेलंच आहे एम बी बी एस एससाठी खास करून तर ह्यासाठी मुलं जेव्हा पा पाठवली जातात त्यानंतर नंतर त्यांचा नेमकं काय फायदा होतो ह्या ठिकाणी गेल्यानंतर नाही मी आधी थोडं प्रोसेसवर सांगतो कारण की बरेचदा आपल्याला प्रोसेस माहिती नसते त्याच्यामध्ये मा हो। तर अमेरिकेमध्ये जाताना तीन परीक्षा असतात एक टी नावाची परीक्षा असते ज्याच्यामध्ये सहावी सातवीचं मॅथ्स असतं आणि इंग्लिश असतं म्हणजे बिलकुल बेस लेवलची सोपी परीक्षा सहावी सातवीचा म्हणजे आठचा सा मुलगाही देतो ही परीक्षा दुसरं असतं आपल्याला सब्जेक्ट टी सब्जेक्ट टी मध्ये नववीचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असतं नाईन्थ स्टँडर्ड च्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अकरावी मध्ये मुलांनी परीक्षा एक्सपेक्टेड असते द्यावी या परीक्षामध्ये तुम्ही क्रॅक केलं तर तुम्हाला पन्नास ते साठ टक्के स्कॉलरशिप मिळते बर आणि तिसरी ऍडव्हान्स प्लेसमेंट नावाची असते एपी त्याच्यामध्ये अकरावीचा सिलेबस असतो पूर्ण फिजिक्स घेत नाही मॅग्नेटिझम इलेक्ट्रिसिटी दोनच चॅप्टर घेतात त्याच्यामध्ये ते डिफिकल्टी लेवल वाढवतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक करता आला टॉप टेन मध्ये अमेरिकेमध्ये हंड्रेड पर्सेंट फंडिंगने मुलं चालले म्हणजे आज मध्ये माझ्याकडे मुलगा आला तर त्याला मी पंधरा लाखाच्या आतमध्ये पूर्ण एमबीबीएसचं शिक्षण करू शकतो आत्ता जुलै ऑगस्टची एक बॅच गेलेली आहे आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये दुसरी बॅच चालू आहे ज्या मुलांना आज अमेरिकेमध्ये पण जायचं असेल तिथे बॅचलर ऑफ सायन्स अँड डॉक्टर ऑफ मेडिसिन अशी ड्युअल डिग्री असते अमेरिका नंबर वन आज एज्युकेशन मध्ये आहे ते आज जानेवारी फेब्रुवारी मध्ये अमेरिकेला जाऊ शकतील त्याच्यामध्ये जा किंवा जे अकरावी बारावीची असतील मुलं त्यांनी आतापासून प्रिपेअर करावी आणि पुढच्या वर्षी सॉरी जुलैमध्ये जाऊ शकतील जर्मनी तर फ्री एज्युकेशन आहे एकही पैसा फी नसते जर्मनी फक्त जर्मनीमध्ये आपल्याला जर्मन लँग्वेज शिकावी लागते तर त्यासाठी आम्ही एक वर्ष जर्मनीमध्ये घेऊन जातो तिथे त्यांना लँग्वेज शिकवतो जर्मन आणि त्याच्यानंतर पूर्ण कोर्स फ्री आहे एकही पैसा म्हणजे लोक पेरेंट्स येतात की माझ्याकडे पैसे नाहीये त्या लोकांसाठी आज तिथे तर सहा लाखामध्ये तुम्ही पूर्ण जर्मन लँग्वेज शिकता आणि त्याच्यानंतर सेकंड इयर ऑनवर्ड फीसच नाही म्हणजे तुम्ही असा विचार करा की सहा लाखामध्ये माझं पूर्ण एमबीबीएसचं शिक्षण झालं आणि इव्हन पार्ट टाइम जॉब अमेरिका आणि जर्मनीमध्ये मुलं करतात तर पार्ट टाइम जॉब केल्यामुळे तिथे पण फार प्रचंड त्यांचा फायदा होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तिसरं गोष्ट असते आपल्याले मध्ये फिलिपिन्स आम्ही तेव्हा म्हणतो जेव्हा आता अमेरिका आणि जर्मनीला नाही मिळालं तर फिलिपिन्स एक थर्ड बेस्ट ऑप्शन आहे आज प्रॅक्टिसिंग डॉक्टर अमेरिकेमध्ये मधून एक डॉक्टर फिलिपिन्स आहे म्हणजे ती अमेरिकेची कॉलोनी होती अमेरिकेनी पन्नास वर्ष राज्य केलं आणि ही जगातली एक कंट्री आहे जिथे बायकांच्या पॉप्युलेशन पुरुषांपेक्षा जास्त नव्वद टक्के बिझनेस बायका सांभाळतात आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की गर्ल्स सेफ्टीचा इश्यू आहे तो पण इम्पॉर्टंट आहे सव्वा तीन लाख रुपये फक्त फी आहे इमिलिओ एगोनाल्डो अँड अवर लेडी फतिमा हे दोन टॉपचे कॉलेजेस तिथे आहेत त्याच्या ऍडमिशन आता चालू आहे तर तुम्हाला इमिजिएटली सहा वर्षाचा कोर्स आहे आमचे लोक फ्लाईटमध्ये पण मुलांच्या बरोबर असतात सो इवन गावामधले पण जे मुलं मुली असतील त्यांनी कधीही फ्लाईटमध्ये बसले नाही त्यांनी पण जाऊ शकतं कारण आमची टीम पूर्ण तिथे आहे तिथे गेल्यानंतर सहा वर्ष मी पूर्ण सपोर्ट करतो क्वालिटी ऑफ एज्युकेशनमध्ये आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा बेटर कॉलेजेस आहे पण तरी जे पेरेंट्स थोडे घाबरत असतील की आजच्या पैसेला की माझ्या बारावी मध्ये मॅच्युरिटी नाहीये त्याच्यासाठी आम्ही या वर्षीपासून एक नवीन पर्याय देतोय की दोन वर्ष ते राजकोट मध्ये गुजरात मध्ये गुजरात मध्ये दोन वर्ष ते राहून जे बॅचलर ऑफ सायन्स आहे ते गुजरात मध्ये कम्प्लीट करा आणि दोन वर्षानंतर मग चार वर्षासाठी तुम्ही फिलिपिन्सला दोन वर्ष ते इथे असतील आणि चार वर्ष फिलिपिन्सला असतील त्याचे पण ऍडमिशन चालू आहेत आत्ता आजच्या तारखेलाही तुम्ही ब्लॉक करू शकता सव्वा तीन लाख रुपये वर्षाची फी आज कोणत्याही कॉलेजमध्ये इंडियामध्ये आज तितकी लोअर फी नाही आहे पेक्षा बेटर कॉलेजेस आहे प्रचंड सेफ्टी आणि एसक्यूट अकॅडमी त्या सगळ्या मुलांना आज आज गॅरंटी देते पोस्ट ग्रॅज्युएशनची म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएशनला इव्हन त्यांना सगळ्या मुलांना जे जे खरंच इंटरेस्टेड असतील मी पाच लाखाची त्यांना स्कॉलरशिप पण देणार आहे सगळ्या मुलांना मला गावाच्या मुलांना जास्त प्रमोट करायचं आहे आज तर त्यांना मी गावाचे मुलं असतील त्यांना मी पाच लाखाचे पोस्ट ग्रॅज्युएशनला जाताना मी स्कॉलरशिप देणार आहे इन्स्टिट्यूटने आम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जे शहराचे पण मुलं आहेत त्यांना पण प्रचंड आपण इव्हन लॅपटॉप्स पासून भरपूर गोष्टी आणि नेक्स्ट नॅशनल एक्झिट एक्झामच्या आम्ही ट्रेनिंग देणार आहे त्या सगळ्या मुलांना म्हणजे ते मुलं इंडियामध्ये परत आल्यानंतर क्लिअर नाही होणार नॅशनल एक्झिट आज चायना रशिया युक्रेन जॉर्जियामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष ते क्लिअर व्हायला होतात मग इंटर्नशिप करतात मग पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्या मुलांना आम्ही ट्रेनिंग देणार त्या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही फक्त एमबीबीएस नाही म्हणत आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण ट्रेनिंग देऊन त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करून मग त्याला प्रॉपर एक चांगल्या लेवलमध्ये घेऊन जातो जा प्रॅक्टिस म्हणजे अशा पद्धतीने तर ही प्रोसिजर हो, असते आणि विद्यार्थ्यांना हो, नक्कीच हो, त्याचा फायदा होऊ शकतो हो, हो, आणि एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एकतर तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पूर्ण हा कोर्स पूर्ण होईपर्यंत मदत करतात आणि एम साठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल हे दोन्ही इवन नीटमध्ये आणि एम डी साठी आपल्या नीट यूजी आणि पीजी चे एक्झाम असते तर त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रॅटेजीज वर्कशॉप प्रचंड घेतोय म्हणजे निगेटिव्ह मार्किंग टाइम मॅनेजमेंट वगैरे वरती आज का आता बरेच मुलांना हुशार असतात पण पेपरच संपला नाही किंवा मला कळलच नाही की काय करायचं माझ्या निगेटिव्ह मार्किंग मध्ये ट्रॅप झाला आज एकशे एकोणीस मार्क सातशे वीस मधून इतके बुद्धू नाहीयेत आपले मुलं इंडियाचे आज आय आय टी मध्ये साडे तेरा लाख मुलं अपियर झाले आणि फक्त अठरा हजार मुलं क्लिअर झाले इतके मोठे मोठे कोचिंग क्लास नामांकित नामांकन फुल पेज ऍड देतात आज प्रश्न स्ट्रॅटजीचा असतो आणि एसट्यूट अकॅडमी जी पूर्ण भारतामध्ये कोणी स्ट्रॅटजीवरती काम करत नाहीये आम्ही एकटे आहोत ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग टाइम मॅनेजमेंट सायकोलॉजी मध्ये आम्ही शंभर मार्क नीटमध्ये आरामात वाढून देतो आता सप्टेंबर एंड पासून माझे स्ट्रॅटजी वर्कशॉप चालू होतील तर जे लोक आहेत आणि आता तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट याच्यामध्ये करिअर किंवा एमबीबीएस जे करतात त्यांना एमडी साठी आणि अमेरिकन जर्मनी मध्ये ते लोक स्टायपन देतात आज पाच ते सहा लाख रुपये महिन्याचं तुम्हाला इंडियामध्ये एक कोटी लागणार तर मी पीजीसाठी साठी अमेरिकन जर्मनीच म्हणतो भारतामध्ये करायचंच नाही इतका मोठा मोठा खर्च करायची गरज नाही एमबीबीएस पेक्षा जास्त खर्च एमडी ला लागतो आणि एक एक सीट आहे एक सीट गायनाकोलजी एक सीट रेडिओलॉजी तर त्याच्यामध्ये तर अमेरिकन जर्मनी मध्ये तुम्हाला घेऊन तिथे पाच ते सहा लाख रुपये महिना त्यांना देणार एमबीबीएस आपण ऑलरेडी लेवल मध्ये करतोय तर मेडिकल मध्ये जाताना हा विचार आता पैशाचा यायला नाही पाहिजे जितके पैसे लागतात त्याची पण अरेंजमेंट आम्ही थ्रू थ्रू करून देतो पालकांनी लाखाहून जास्त आता खर्च करायची गरज आणि आता काही दिवसच राहिलेले आहेत हातामध्ये तर नक्कीच खर तर त्यांनी तुमच्याशी संपर्क साधायला हरकत नाहीये सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला पूरक आभार यानंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात इथे संपत तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास